हॅलो फ्रेंड, शंकर बोलजी आमच्या गोंया खातीर. आम्ही असा बस्तोडा तारी कडे ही तार रिवर आणि तुम्ही पळोवपाक शकता करतले म्हणून, पण पळयता जाल्यार गार्बेज खूपच हा. आमकां मातशे मेंबर्सूय हाडचे पडटले आणि इतले गार्बेज बॅग्स आमचे कडेन ना, केले जाल्यार फूल क्लीन करपाक जाय. सो हांव आशा धरता म्युनिसिपालिटी करतली नाल्यार पंचायत करतलीत. हांव कोणाक ब्लेम करिना, हांव ते लोकांक ब्लेम करता जे लोकांनी हांगासर हे देवारे हाडून उडयल्यात. हे देवारे आता खंय उडोवपाचे? रिवर तारान उडोवपाचे ते? आता हे जे देवारे हाड न्हू, ते तुम्ही जे हांगा हाडून उडयले देवारे, हे देवांचे मुर्ते जे हांगा हाडून उडयले, हे खंयच्या उदकान डायल्यूट जावचे ना. हे तुम्ही आयज अक्षरशः पर्यावरण नष्ट करपाक उठले. आयज जे पर्यावरण हा न्हू, कितें न्हंयी बी हे काबार करतले तुम्ही असले न्ही. आयज हे रिवर तार जी हा ती एक गार्बेज डंपिंग एरिया जाल्लेली आसा. कोणाक सांगपाचे? कोणाक ब्लेम करूंक शकना? कित्याक अथॉरिटीक ब्लेम करपाचे? हांवें 4 काय 5 फावटी पळयले पंचायत काडटा हांगासरले आणि लोक हाडटा आणि परत उडयता. कितें आयज थंय हो बोर्ड मारलेलो आसा पळय, कितें हा, स्मोकिंग अल्कोहोल इज प्रोहिबिटेड, डंपिंग गार्बेज इज प्रोहिबिटेड, व्हायलेटर वील बी फायन अप टू रुपीज 1000 to 5000 बाय ऑर्डर, ग्राम पंचायत बस्तोडा बार्देस गोवा. इतले सगळे आसून करून सुद्दा लोक तुम्ही सुदरानान कित्याक सुदरना? आयज म्हाका सांग, इच एन एव्हरी जाग्यार गोंयान ही परिस्थिती आसा. ह्या तारी कडेन लोक हांगासर एक रिलॅक्स जावपाक येवन बसोंक शकता मरे. कितें ही गार्बेज डंपिंग एरिया न्हू, गार्बेज डंपिंग यार्ड न्हू हो. सरकारान गार्बेज डंपिंग यार्ड क्रिएट केलेले आसा, डोर टू डोर कलेक्शन केलेले आसा. कितें ते डोर टू डोर कलेक्शन म्हयन्याक 30 रुपया 40 रुपया दिले जाल्यार ते कलेक्ट करता. गार्बेज खंय उडोवपाचे ते लोकेशन दिलेले आसा, तरी पूण तुमी पब्लीक प्लेसींचेर गार्बेज उडोवन कितें सिद्ध करपाक सोदतात? हे साईबाबाचे मुर्ते बिर्ते बीन अशे हाडून खंयसरूय दवरपाचे? पुजा कित्याक करतात रे देवांची तर तशें जाले? आणि हांगा देवाची मुर्ती आहा मरे, जागेकाराचे हांगा हे आहा, स्थान आहा हांगासर, थंय पुजा करतात लोक. आणि देवाचे सरावंडींग गार्बेज हा. आयज हांव सरकाराक सांगपाक सोदतां, हे जे पॉईंट्स आसले न्हू, हांगा कॅमेराज घालून स्ट्रिक्ट विजिलन्स करपाची गरज आसा. आणि जे कोण उडयता न्हू, तांकां फायन न्हू, तांकां इम्प्रिझनमेंट जावपाक जाय 6-6 महिन्यांचे. हे इम्प्रिझनमेंट जायना न्हू तो मेरेन हे रस्त्यार गार्बेज डंपिंग यार्ड करून सोडला. हा, देवळांचे सरावंडींग गार्बेज डंपिंग यार्ड, स्कुलांचे सरावंडींग गार्बेज डंपिंग यार्ड, वयता थंय पळयता आमी गार्बेज डंपिंग यार्ड करून सोडला. स्वच्छ भारत प्रोग्राम हो सरकाराचो फेल जाल्लो आसा. आणि सरकार फेल झालेलं कितें आसा? सरकार जनजागृती करपाक फेल झालेले आहा, लोकां मेरेन पावपाक फेल झालेले आहा. वोटिंगाक लोकां मेरेन पावतात तुम्ही, पूण हे गार्बेजीचेर जनजागृती करूंक पावा? कित्याक गोवा इज अ टुरिझम स्टेट आणि आम्ही हे एफर्ट करूंक शकना. आयच्या डेटीन सगळे गोंय गार्बेजमय जाल्लेले आसा. आम्ही स्पेशली वास्कोच्यान येयलेले, हांव, सचिन भगत आणि शेखर दाबोलकर. कितें पळोवपाक हांगा काडूंक मेळटा काय म्हणून, पूण तुम्ही अशें करून ठेवलेले, काडूंक सुद्दां मेळचें ना. फाल्यां पंचायत काडटली, हांव पंचायतीक काय म्हणिना, पंचायतीन इच एन्ड एव्हरी टायम काडलां हें. कितले म्हणून पंचायत तुमच्या फाटल्यान नासतली? लोकांनी अंडरस्टँड करपाक जाय. आयज लोकांनी ही बुरशेपणां करून फायदो ना. हांव सरकारा कडेन मागता हेचेर स्ट्रिक्ट कायदो जावपाक जाय. आणि हे जे आहे कोण न्युसन्स करतात न्हू, हांकां इम्प्रिझनमेंट जावपाक जाय. फायन 1000 2000 भरतात ते आणि भायर सरतात. हांकां इम्प्रिझनमेंट जावपाक जाय आणि जेलीन उडोवपाक जाय हांकां. हांव आशा धरता सरकाराचे दखल घेतलो म्हणून. देव बरें करूं.